अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बसस्थानक परिसरात सध्या टवाळखोरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे। जामनेर शहरात तालुक्यातून हजारो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी अपडाऊन करत असतात, परंतु जामनेर बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांमुळे विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या काही दिवसांपासून जामनेर बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात टवाळखोरांकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे देखील समोर आले आहे। या संदर्भात विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितले असता आपल्या मुलीची बदनामी नको या कारणाने पालक पोलीस स्टेशनला जाणे टाळत असून स्वतः आपल्या मुलीसोबत येऊन शाळा सुटेपर्यंत बसस्थानक परिसरात दिवसभर बसून काढत आहेत। इतकेच नाही तर ज्या जामनेर तालुक्याला शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधले जाते त्याच जामनेर तालुक्यात विद्यार्थिनी अशा छेडखानीच्या प्रकारामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहे। टवाळखोरांच्या धाकापोटी आणि आपल्या मुलीची बदनामी होऊ नये म्हणून काही पालकांनी तर आपल्या मुलीचे शिक्षण थांबवणे योग्य समजून चक्क आपल्या मुलींना शाळेत पाठवणे बंद केले आहे। गर्दीच्या वेळी बसस्थानक परिसरात वाऱ्याच्या वेगाने मोटरसायकल चालवून हिरोगिरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून हाणामारीचे प्रकार चालता बोलता घडत आहेत, त्यामुळे या सर्व बाबींकडे पोलीस प्रशासनाने व एसटी महामंडळ विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन हे सर्व प्रकार थांबवावे अशी मागणी पालक वर्ग व सामान्य नागरिक करत आहेत। मॅडम काय सांगू, मागील काही दिवसांपासून जामनेर येथे विद्यार्थिनींचे छेड काढण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले। हा जो विषय आहे हा बऱ्याच दिवसांपासून आम्हालाही त्रासदायक ठरतो आहे। आमच्या पण शाळेतील काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे तक्रारी करत असतात। खरं तर या सगळ्या घटना शाळेच्या बाहेर घडत असतात। जामनेर आणि जामनेरच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक विद्यार्थी जामनेरला शिक्षणासाठी ये जा करत असतात आणि त्यामुळे बस स्टँडच्या परिसरामध्ये आणि शाळेच्या बाहेर काही टवाळखोर मुलं हे विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना त्रास देत असतात। विद्यार्थ्यांची मारहाण करत असतात आणि विद्यार्थिनींची छेडछाड करत असतात आणि त्यामुळे त्या मुलांमध्ये भीती निर्माण झालेली असते। काही मुलं 8-8 दिवस त्या शाळेत येत नाहीत त्यामुळे, आणि हे असं म्हणजे चिंतेचा हा विषय आहे की विद्यार्थिनींना शाळेत येणं कठीण होऊ लागलेलं आहे। प्रकार सांगण्यासाठी आपण आपल्या शाळेच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला वगैरे कुठे काही पत्र व्यवहार केलेला आहे? मागच्या वर्षी मी पोलीस स्टेशनला तसं एक पत्र दिलेलं होतं की विद्यार्थिनींना अर्वाच्य भाषेमध्ये बाहेरची मुलं बोलत असतात म्हणून। आत्तासुद्धा मी तसं पत्र देणारच आहे। मागे एक पत्र दिलेलं होतं आणि जर प्रशासनाने पोलीस प्रशासनाने यात जर लक्ष घातलं
तर हा जो ह्या ज्या घटना घडत आहेत किंवा भीती निर्माण झाली आहे विद्यार्थिनींच्या मनात, ती नाहीशी होईल, आळा बसेल या गोष्टींना, आणि विद्यार्थिनींना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येईल. विद्यार्थ्यांना सुद्धा मारहाण करतात ग्रुप ग्रुप करून. एकीकडे शासन मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे, तर दुसरीकडे आपल्या शहरामध्ये असे होत असलेले प्रकार बघून पालक मुलींना शिक्षण बंद करून घरी ठेवणे पसंत करत आहेत. हां, काही विद्यार्थ्यांनी असं जर काही घडलं तर काही दिवस शाळेतच येत नाहीत, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो की शाळेत तर आम्ही संरक्षण देतो, पण शाळेच्या बाहेर तर आम्ही हे सगळं करू नाही शकत. म्हणून जी मुलं बाहेर फिरत असतात त्यांच्या पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं की आपली मुलं काय करतायत, त्या मुलांचं मित्रमंडळ काय आहे, बाहेर कुठले कामं करतात ही मुलं, उगीचच इकडे तिकडे ग्रुप ग्रुप करून फिरत असतात आणि इतरांना त्रास देतात. म्हणून त्यांच्या पालकांनी सुद्धा थोडंसं लक्ष घातलं पाहिजे याकडे. हे सगळे प्रकार बघून माझी प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला विनंती असेल की या ज्या बाबी घडत आहेत या बाबींवर काहीतरी उपाययोजना केली गेली पाहिजे, त्या गोष्टींना आळा घातला गेला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी हे भयमुक्त वातावरणामध्ये शाळेमध्ये येतील आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतील. सर, मागील 3-4 दिवसांपासून बस स्टँडवरती मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, याकडे आपलं किती लक्ष आहे? मागच्या 3-4 दिवसामध्ये छेडछाडीबद्दल कुठलीही तक्रार स्थानकावरील अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली नाही. जर अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तर ते तात्काळ पोलिसांशी समन्वय साधून संबंधितावरती कारवाई करण्याबाबत पुढील कारवाई करतात. मोठ्या प्रमाणात भांडण झालं तिथं आपलं सुरक्षा रक्षक देखील नव्हतं. हे सुरक्षा रक्षक असतोच ना आपल्याला, चौक वाहन परीक्षक कॅबिनला सुरक्षा रक्षक असतो. बस स्थानकावर सुरक्षा रक्षक आपल्याला फक्त 12 वाजता 12 ते 1 आणि संध्याकाळी 4:30 ते 5:30 दरम्यान असतो. बाकीचा वेळ त्याच्यावाला आगार कार्यशाळेच्या गेटवरती असतो. पोलीसुद्धा थांबून असतात बस स्थानकावरती. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.